तुम्ही म्हणते ना जसं का हे सरांना काढून त्या सरांना ठेवायचं आम्ही करतो तसं काही सरांना काढून नाही त्यांचं काय म्हणणं माझं नाही हे विद्यार्थी जेवढे पूर्ण शाळा आली इथं आपल्याला शाळा महत्वाची आहे विद्यार्थी महत्वाचे का हे तुमच्या आपल्या बोर्डाचे आदेश महत्वाचे आहे विद्यार्थ्यासाठी सर्व आहे ना मग विद्यार्थ्याच्या ज्या हिताचं असत पालकाच्या ज्या हिताचं असत पालक जसं म्हणजे तसा निर्णय घ्या आपण एकेकोरपणानं का बरं लागता का बा हा शिक्षक काढतो तो देतो तो काढतो हा देतो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं जे जे म्हणणं आहे जो जो शिक्षक तिथं लायबल आहे आणि त्यानं तिथं मेहनत करून हे सर्व विद्यार्थी घडवले आता 12 विद्यार्थी आणखी ऍडमिशन घेणार आहे आता कॉन्व्हेंटचे काढून त्या त्या शिक्षकाला काढून आपण दुसरीकडे टाकू ना आणि हे काही कोणी नाही पालक वर्ग आहे सर्व विद्यार्थी पालक आहे कोणी आलेले नाही आहे कोणी हे नाही आहे कार्यकर्ते नाही आहे पालक आहे सर्व तुम्ही काय करणार सर तिथं आला होता मी डायरेक्ट त्यांना सांगितलं म्हटले बरोबर आहे डायरेक्ट पुन्हा आता काय सांगतो ऑर्डर काढते ऑर्डर काढतो लगेच जिल्हा परिषद सांगितलं असतं आपले एक शिक्षक कोल्हापूरला पाठवतो या सरांना परत इकडे तिकडे खूप दूर करा परंतु यांची जे मेन प्रॉब्लेम आहे तो त्याला हात न लावता हात न लावता सरळ सरळ आहे ना कुटुंब बरोबर आहे आणि एक महिन्याचा विषय आहे तर आपण एक महिन्या बाबा आल्याच्या आदेशाने बोर्डाच्या ज्या कामाने बरं तू म्हणजे भारताचे सर्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार व्यक्ती विश्वास श्रद्धा व या ठिकाणी या चेचरवाडी गाव भातकुली तालुका येथील पहिली दुसरी व तिसऱ्या वर्गातले जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी एज्युकेशन ऑफिसमध्ये शिक्षणाधिकारी ऑफिसमध्ये यांनी ठिय्या आंदोलन इथे मांडलेलं आहे. हे इथेच आता शिक्षण घेणार आहे कारण विषय असा आहे की तिथे दोन शिक्षक असताना एज्युकेशन ऑफिसमधून अचानक आदेश येते की बा एक शिक्षक येथे कमी करावा. एका शिक्षकाची तिथून ऑर्डर कॅन्सल झालेली आहे. जिथे दोन वर्ग आहे दोन तीन वर्ग आहे तिथे दोन कमीत कमी शिक्षक असायला पाहिजे. एकीकडे जेव्हा प्रायव्हेट शिक्षण महाग होत चाललं आहे आणि प्रायव्हेटकडे जास्त वळत आहे तिथं जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी त्या गावचे द्यायला तयार आहे पालक त्या गाडे त्या जिल्हा परिषद शाळेत शिकवायला तयार आहे तर या शिक्षण अधिकारी कार्यालयाचा हा भोंगळ कारभार का त्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक काढून सांगते की बोर्डाचं काहीतरी काम आहे बोर्डाकडून आदेश आलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे पालकांचं असं म्हणणं आहे का जिथं शिक्षण महत्त्वाचं आहे की यांच्या त्या बाकीचे कार्यालयीन काम महत्त्वाचे आहे म्हणून या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी स्वतः इथे शाळा भरणार आहे. आम्ही बंटीभाऊ रामटाके मी चेचरवाडीचे जे आमचे अतुलभाऊ देशमुख आहे गजानन भुगुल आहे या सर्वांनी नेतृत्वात इथे आज शाळा भरवणार आहे. जिथपर्यंत आम्हाला या विद्यार्थ्यांना दोन्ही शिक्षक कायम ठेवत नाही तोपर्यंत इथे होणार नाही आणि या जनाद्वारे किंवा या आंदोलनाद्वारे आम्ही इथे डायरेक्ट सांगतो की गरिबांच्या लेकरांना जो शिक्षणाचा अधिकार आहे तो द्या. आज एक पहिल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी संविधान मुखपाठ म्हटलेला आहे. मला नाही वाटत काय त्या शिक्षकाला किंवा बी ओला सुद्धा संविधान मुखपाठ असेल म्हणून अशा हुशार विद्यार्थ्यांचं जर तुम्ही शिक्षण हिरावून नेत आहे आणि कॉन्व्हेंटकडे पुन्हा प्रायव्हेट शाळांकडे जर तुम्ही कल देत आहे तर याच्यात तुम्ही दोषी आहे. आम्ही हा
अन्याय सहन करणार नाही. आम्ही सर्व लोक याच ठिकाणी बसणार आहोत विद्यार्थ्यासकट, जितपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत. माझं नाव अभय रामदास देशमुख आहे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा चिचुराडी आहे. माझे गावचं नाव चिचुराडी आहे. माझी समस्या आहे की माझ्या सर दुसऱ्या गावात पाठवू नये, कारण की ते मला चांगलं शिकवतात म्हणून आम्हाला त्यांच्याकडून बदलावं आल्या. रामदास विल्लेकर सर बदलावू नका. आम्ही एक वाजतापासून बसेल आहोत. आवाज सांग ते नक्की नाही आहे.